पुरेडींच्या सुरुवातीला बातमी आहे दिल्लीतून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधान मोदींनी दिल्लीत महत्वाची बैठक बोलावली आहे गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय या बैठकीत सहभागी होणार आहेत दुपारी साडेचार वाजता ही बैठक होणार आहे देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या एक लाख एकोणसाठ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर तीनशे सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढते त्यामुळे आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी कुठला मोठा निर्णय घेणार का हे पाहावं लागेल याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दिपेश त्रिपाठी आता आपल्यासोबत आहेत दिपेश काय सांगशील या बैठकीबद्दल नेमकी हेतू आणि कारण काय या बैठकीमागचा आणि काय निर्णय होऊ शकतो का देशामध्ये कोरोनाची जी सध्याची स्थिती आहे ती चिंताजनक आहे आणि याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आणि मनसुख मांडवीय जे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये जे इतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे ते सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत देशामध्ये सध्या कोरोनाची स्थिती अतिशय भयावह अशी झालेली आहे जे ॲक्टिव्ह केसेस आहेत त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे एका दिवसात कोरोना रुग्णांची संख्या एक लाख एकोणसाठ हजारपर्यंत गेली आहे तर त्याचबरोबर ओमायक्रॉन ओमायक्रॉनची रुग्णांची जी संख्या आहे तीसुद्धा वाढत आहे साडेतीन हजाराच्या वर तीसुद्धा संख्या गेली असून फक्त चौदाशे लोक आत्तापर्यंत ओमायक्रॉनच्या ह्याने बरे होऊ शकले आहेत तसंच जी आरोग्य यंत्रणा आहे त्याला दुहेरी टप्प्यावर काम करायचं आहे सगळ्यात आधी तर एक जे लसीकरण आहे लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं हा एक या बैठकीमध्ये महत्त्वाचा आणि चर्चे महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तर दुसरीकडे जे येणारी रुग्णसंख्या आहे त्यांना कस त्या ते कसं हाताळता येईल जे संख्या वाढत आहे रुग्णांची ती कशी कमी करता येईल त्याला कसा आटोक्यात आणता येईल हा एक महत्त्वाचा यामध्ये चर्चेचा विषय असणार आहे सौरभ धन्यवाद दिपेश या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट